कोल्हापूरमध्ये बालविवाहाचं प्रकरण उघडकीस आलेलं आहे। दोन अल्पवयीन मुलींच्या प्रसूतीनंतर हा प्रकार समोर आला। एका 13 आणि 17 वर्षाच्या मुलींची प्रसूती करण्यात आली आणि प्रसूतीवेळी डॉक्टरांनी मुलींची चौकशी केली असता त्या अल्पवयीन असून त्यांचा बालविवाह झाल्याचं उघडकीस आलं आणि त्यानंतर एका अल्पवयीन मुलीच्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून दुसऱ्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे। तर महाराष्ट्रातून येणारी ही धक्कादायक बातमी, दोन मुलींच्या प्रसूतीनंतर सगळा प्रकार उघडकीस आलेला आहे। बालविवाह कधी थांबणार हा प्रश्न या घटनांवरून लक्षात येतोय। दोन मुली ज्या अनुक्रमे 13 आणि 17 वर्षीय आहेत त्यांची प्रसूती करण्यात आलेली आणि प्रसूती केल्यानंतर डॉक्टरांनी ज्या वेळेला या मुलींची विचारपूस केली त्यावेळेला मात्र हा संपूर्ण प्रकार उघड झालेला आहे। ज्ञानेश्वर साळुख हे आमचे प्रतिनिधी या प्रकरणात अधिक माहिती देतात। ज्ञानेश्वर, दोन मुलींच्या प्रसूतीनंतर एक धक्कादायक बाब समोर येते की बालविवाह झालेला आहे, हे बालविवाह कधी थांबणार हा प्रश्नच आहे, काय ही सविस्तर घटना आहे? ज्ञानेश्वर, कोल्हापुरात वेगवेगळ्या या दोन घटनांमध्ये असे प्रकार आहेत ते उघडकीला आले आहेत। शाहूपुरी पोलीस ठाण्याअंतर्गत एका हॉस्पिटलमध्ये 17 वर्षीय मुलगी आहे, ती प्रसूतीसाठी दाखल झाली होती आणि ज्यावेळी डॉक्टरांनी तिच्याकडे आधार कार्ड मागितलं त्यावेळी तिच्या नातेवाईकाने ते बनावट आधार कार्ड दिलं। मात्र डॉक्टरांना शंका आल्यानंतर डॉक्टरांनी या संदर्भात पोलिसांना माहिती दिली, बालकल्याण संकुलला या संदर्भातली माहिती दिली असता हा सगळा प्रकार आहे ते उघडकीला आहे। तर दुसरी एक जी मुलगी होती ती मजूर होती आणि ती इस्पुर्ली पोलीस ठाण्याअंतर्गत एका हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होती, त्यावेळी सुद्धा तिथं प्रसूती तिची झाली। अवघ्या 13 वर्षाची ही मुलगी होती आणि डॉक्टरांनी ज्यावेळी वयाचं पुरावा मागितले त्यावेळी मात्र ही सगळी बाब आहे ती उघडकीला आली। या दोन्ही घटनेमध्ये बालविवाह झाल्याचं उघडकीला आलेलं आहे। खरं तर वारंवार बालविवाह रोखण्याचे आहे ते पोलीस आणि इतर घटक आहेत ते प्रयत्न करताना पाहायला मिळतात, मात्र एकूणच बालविवाहाच्या घटना घडताना पाहायला मिळतात आणि बालवयातच या सगळ्या मुलींना मातृत्वाचं ओझ आहे ते पेलावं लागत असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे। बरोबर आहे, मात्र ज्ञानेश्वर, आता राज्य महिला आयोग असेल किंवा इतरांनी देखील या संपूर्ण घटनेची दखल घेऊन या संदर्भातली कडक कारवाई करणं अपेक्षित आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आणि आता एक धक्कादायक बातमी आहे।